आपण वेगवेगळे डे साजरे करत असतो, मदर्स डे, फादर डे सगळे, परंतु आजी दिवस हा काय आपण साजरा केलेला बघितला नाही. तर आज आपण आजी दिवस साजरा करूया बरं का. तर आजी म्हटलं की आजीबरोबर आजोबा आलेच हो, पण आजोबांमध्ये की नाही मेन असते ती आजीच असते. तर त्यामुळे आजी दिन, हॅपी ग्रँड मदर्स डे आपण साजरा करूया. आणि एका नातवाच्या मनातले आजी आजोबा काय असतात हे आपण बघूया बरं का. तर आजी आजोबा म्हणजे काय असतो? आजी एक बाई असते, आजोबा एक मनुष्य असतात, ज्यांना स्वतःची लहान मुलं अजिबात नसतात. त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात, कारण की त्यांना स्वतःची लहान मुलं नसतात ना. ते नोकरी करत नाही, त्यांना आई बाबांसारखं स्वतःचं काम नसतं, त्यामुळे ते माझ्याशी खेळतात. एका नातवंडाने लिहिलेलं आहे बरं का. ते जास्त जोरात धावपळ पण खेळू शकत नाहीत, पण मला छान छान खेळ आणून देतात आणि हॉलमध्ये माझ्याबरोबर फार मस्त खेळतात. फिरायला गेलं की हे लोक झाडांची पानं नाही तर किडे बघत बसतात, फोनमध्ये वाटेल त्या गोष्टीचे फोटो काढतात आणि एकमेकांना हे आजी आजोबा बघत बसतात आणि आजूबाजूच्यांना पण दाखवत असतात. फुलांचे रंग आणि फळांचे गुण ते मला सांगतात, मला फक्त फळं खायला आवडतात. काय आता संबंध आहे का? पण हे नातवंडांनी लिहिलेलं आहे आजी दिनानिमित्त एक निबंध. त्यांना कसली आजी आजोबांना माझ्या कसली घाई असते म्हणून मलाही ते कसल्याची घाई गरज नाही, सगळं निवांत चालू असतं. आजवळी हो बहुतेकदा ते जाडे आणि गुबगुबीत असतात. आजी आजोबा जरा जाड असतात, पण इतकेही काही जाड नसतात की त्यांना बूट घालायला येतात मला. म्हणजे बघा, मला म्हणजे नातवंड लिहित आहेत, एक नातू लिहितोय की मला ते बूट घालून देतात, इतकं ते काही जाड असत नाही. ते चष्मा लावतात आणि वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात. ते चष्मा घालतात आणि गबाळे कपडे घालतात. आई कशी छान घालते त्याचं, आजी घालत नाही याचं लिहिलेलं आहे. आजोबांना केस कमी असतात तरी ते तेल लावून भांग पडत बसतात, मग आजी त्यांना हसते. आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात, कारण आजीचं कसं असतं, ती डाय वगैरे लावत असते, कलर लावत असते. पण आजी आजोबा काय तिला हसत नाही, कारण त्यांचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं. ते पेपरमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आजोबा हे फार हुशार असतात, कारण की बघावं तेव्हा पेपरमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात, ते तर टी व्हीवर न्यूज बघत असतात. आजी आजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात. ते दोघंही खूप स्मार्ट नसतात तरी ते खूप गोड दिसतात आणि किती स्वीट ना. कधी कधी आई बाबांना मात्र हे असं वाटत नाही, आई बाबांना कधीही वाटत नसतं की आजी आजोबा स्वीट आहेत, पण नातवंडांना मात्र आजी आजोबा फार प्रिय असतात आणि स्वीट वाटत असतात. देवाचं लग्न झालंय का नाही, पुत्र मांजराच्या मागं का लागतात, अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात आणि ते त्याची उत्तरं देतात. पण आई बाबा मात्र त्यावेळेला ओरडतात, रे गप काही काहीतरी प्रश्न विचार नको. आजी आजोबा मात्र अशा प्रश्नांची उत्तरं देतात, त्यामुळे ते खूप हुशार असतात आणि त्यांना तशी प्रश्नांची उत्तरं यावीच लागतात. गोष्टी वाचून दाखवताना ते कधीही कुठलाही शब्द गाळत नाहीत, खूप बारकाईनं वाचून दाखवतात. तेच बाबा वाचून दाखवताना आमची गोष्ट खूप लवकर संपते आणि आजी आजोबा मात्र बऱ्याच वेळ एक गोष्ट वाचून दाखवत असतात आणि तीच गोष्ट सुद्धा परत परत सांगतात आणि परत परत वाचून दाखवतात. झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो हे आजी आजोबांना माहीत असतं म्हणून ते मला देतात, त्यामुळे मला आजी आजोबा फार प्रिय आहे. मला ते श्लोक आणि पाढे म्हणायला मदत करतात आणि काही चुकलं तरी ते काही मला बोलत नाहीत, ऑय गो माझं पिल्लू चुकलं गो असं ते म्हणतात आणि माझी पप्पीच घेतात. अरे वा, आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट माणूस असतो, कारण की ते मला खूप नवनवीन गोष्टी शिकवतात आणि मला ते जास्त वेळ मला माझे आजोबा मिळायला हवे. अरे वा, आजी तर प्रत्येक छोट्या मुलाला हवीच, ती असायलाच हवी. खास करून जर आई बाबा तुम्हाला टीव्ही आणि टॅब बघायला देत नसतील तर आजी हवीच, कारण ती आपली करमणूक असते आणि आपल्याला तिचा मोबाईल सुद्धा बघू देते, छान छान खाऊ करून देते आणि तिला आपल्यासाठी खूप वेळ असतो आणि आजी आजोबा आपल्यासोबत खूप आनंदाने दिवस घालवतात. त्यामुळे आजी आजोबा आणि नातवंड हे नातं खूप मस्तच असतं, नाही का?
अरे वा, मला एक छोटासा आज मेसेज आला व्हॉट्सअपवरती, आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे बदल केले आणि मी हा तुमच्यासमोर मांडला. हॅपी ग्रँड मदर्स डे किंवा हॅपी आजी डे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खरोखर हे नातंच खूप वेगळं आहे आणि फार मस्त आहे. एन्जॉय करा. धन्यवाद.